चांगला आहे ना, त्यांनी सभा घ्यावी, त्यांचं कामच आहे सभा घेणं. अडीच तीन वर्ष सर मुख्यमंत्री होते त्यावेळेला तर कुठे बाहेर पडले नाही, कुठे सभा घेतले नाही, लोक एवढे अडचणीत होते, बिचारे मरत होते, तेव्हा घरातून पाय बाहेर काढला नाही. मी आणि माझा परिवार, आमची जबाबदारी एवढीच होती. आता त्यांना सुचलेलं आहे, उशिरा सुटलेलं शहाणपण आहे, आता त्यांना मागे दिसते, आता लोकांचे प्रश्न दिसत आहेत, चांगलं आहे. हे सगळं यातून धडा शिकले, ज्यातून त्यांचे 40-41 लोकांनी त्यांना सोडून दिलं, लोकांनी नाही सोडलं. आता शिवसेना एकटाच जिंकडे, त्यामुळे लोकांनी त्यांना हाकललं शिवसेनेतून, मी असं म्हणेन. बरोबर आहे की नाही? त्यांचे खासदार 80% यांनी त्यांना पक्षातून काढून टाकलं. आत्ता शिवसेनेतून हे निघाले नाहीत तर यांना शिवसेनेतून काढून टाकलं असं म्हणण्याची वेळ आहे. खरं बहुमत सगळं एकनाथ जिंकडे त्यांच्या टीमकडे आहे, आणि म्हणून मला वाटतं आता त्यांनी किती सभा घेतल्या आणि किती भाषणं केलीत तर मला वाटतं लोकांना तर कळून चुकलेलं आहे. यांना एकदा संधी दिली होती, पण त्या संधीची माती त्यांनी निश्चित केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत हे डॉन नाही, डॉन नाही आहेत, मुख्यमंत्री आहे अशी टीका जी आहे जितेंद्र आव्हाडांनी केली आहे. जितेंद्र आव्हाड यांनी असे बोललेलं आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे, डॉन नाही आहे, अशा शब्दात त्यांनी तुलना केली. ते कुठे म्हणतात मी डॉन आहे म्हणून? ते अगदी खालच्या म्हणजे 24 तासापैकी 20-20 तास ते काम करतायत, लोकांमध्ये जातात, दररोज कार्यक्रम घेत आहेत, महाराष्ट्रभर फिरतायत, अगदी आम जनतेसारखे लोकांमध्ये जाऊन मिसळत आहेत. ते कुठे म्हणतात मी डॉन आहेत म्हणून? तुम्हाला असं का वाटतं? तुम्ही स्वतःला समजत होते किती बेदम लोकांना तुम्ही मारत होते घरात घुसून घुसून, माहिती आहे का तुम्हाला? त्या माणसाच्या पाठीवरचे वळ जर तुम्ही बघितलं तर कळेल